कोरोना काळात फी संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. शाळेच्या वार्षिक फी मध्ये 15% कपात करा असं कोर्टाने म्हटलंय. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका, कोरोना काळात संवेदनशील भूमिका घ्या असं देखील सुप्रीम कोर्टाने शाळांना सूचना केलेल्या आहेत. कोरोनामुळे सध्या शाळा ऑनलाईन आहेत. वर्ग घेणाऱ्या शाळांनी ऑनलाईन वर्ग घेणाऱ्या शाळांनी फी मध्ये कपात करावी अशा सूचना आता सुप्रीम कोर्टाने दिल्यात. आणि ऑनलाईन वर्ग चालवण्याचा खर्च कमी असून कोरोनाच्या काळात शाळा व्यवस्थापनाने संवेदनशील भूमिका घ्यावी असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे. शाळेची फी न भरल्यास कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही असं देखील कोर्टाने म्हटलंय. राजस्थानमधील विना अनुदानित शाळांना फीमध्ये वार्षिक 15% फी कपात करावी असे निर्देश कोर्टाने दिलेत. आणि ह्यापेक्षा अधिक कपात करायची असेल तर तो निर्णय शाळा प्रशासन घेऊ शकते असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे. बातमी मागची बातमी म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजा मिळणार आहे. बेस्टमध्ये महिला किंवा पुरुष कर्मचाऱ्याला त्यांच्या अपंग विकलांग अपत्यासाठी ही रजा मंजूर करण्याचा बेस्ट प्रशासनानं प्रस्ताव तयार केला होता. त्याला बेस्ट समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. अटी आणि शर्तींसह 180 दिवसांची कमाल बालसंगोपन रजा लागू करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात रिवेरा कोविड रुग्णालयातील जम्बो ऑक्सिजन टँकचा वॉल लीक झाला आणि त्यामुळे ऑक्सिजन गळती झाली. मात्र तातडीनं ही गळती रोखण्यात आल्यानं मोठी हानी टळली. या रुग्णालयात 302 रुग्ण उपचार घेत असून यातील 150 रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती अतिरिक्त नोडल ऑफिसर डॉ रामदास मराड यांनी दिली. यंदाही आंबा बाजारावर लॉकडाऊनचा परिणाम पाहायला मिळतोय. लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा बाजारात अत्यंत कमी प्रमाणात दाखल झालाय. तरी देखील चांगल्या आंब्याच्या एका डझनासाठी 500 ते 700 रुपये मोजावे लागतात. हैदराबाद इथल्या प्राणी संग्रहालयात 8 सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालयात विशेष खबरदारी घेतली जाते. सिंहांना कोरोनाची लागण कशामुळे झाली, त्याचे परिणाम त्यांच्यावरती होत काय होतील याचा सध्या अभ्यास सुरू आहे. बीडमध्ये गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आलंय. तसंच प्रतिष्ठानामार्फत घरपोच मोफत भोजन व्यवस्थाही सुरू करण्यात आली आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ब्रेक द चेन ही नागरिकांना हाक देत बीडचे संगीतकार शैलेंद्र आणि सहकाऱ्यांनी मराठमोळ या रॅप सॉंगची निर्मिती केली आहे. या रॅपच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आले. हे रॅप सध्या व्हायरल होत आहे. विकासाचा ध्यास म्हणजे 24